नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोहळ्याचे बोंडं बनवणार आहोत. त्यासाठी आपण आता कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तूप टाकणार आहोत. तर आपल्याला या तुपामध्ये कोहळं शिजवून घ्यायचं आहे. तुपामध्ये आपण आता कोहळं टाकून शिजवून घेणार आहोत. आपण हे कोहळं एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं हे शिजत आहे. त्याला पूर्ण बारीक होऊ द्यायचं आहे. यातलं पाणी आणलं की आपल्याला गूळ घालायचं आहे. हे बघा, आता यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि पूर्ण एकजीव झालेला आहे. आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. इलायची पावडर घालणार आहोत. आता यामधला गूळ वितळल्यानंतर याला छान पाकास येऊ द्यायचं आहे. हे बघा, किती छान कलर आलेला आहे. गूळ टाकला की खूप छान कलर येतो. साखरेचे पण करता येतात, पण गुळाचे खूप छान लागतात. हे बघा, किती छान कलर आलेला आहे. आता पाकास आलेला आहे. आपल्याला गुळाला लागू द्यायचं नाही आहे, हलवत राहायचं. आता आता आपलं हे झालेलं आहे. थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट येईल. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला परातीत काढून थंड होऊ देणार आहोत. आपण यामध्ये आता थोडा रवा घालणार आहोत. खसखस घालणार आहोत त्याच्यामध्ये. दाण्याचा कूट घालणार आहोत. जाडसर कूट पाहिजे आहे. दाणे भाजून घेतलेले आहे आणि दाण्याचा कूट करून घेतलेला आहे. जाडसर कूट पाहिजे आहे. थोडी कणिक घातलेली आहे. अर्धा रवा आणि अर्धी कणिक घातलेली आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याची आपण बोंडं करून घेणार आहोत. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण यामध्ये कोहळं शिजवून घेतलेलं आहे गूळ टाकून. थोडी कणिक टाकलेली आहे. रवा टाकलेला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. जाडसर खसखस टाकलेली आहे आणि इलायची पावडर टाकलेलं आहे. आता आपण याचे भज्याप्रमाणे गुंड करून घेणार आहोत. टाकलेलं आहे. आता आपल्याला भज्याप्रमाणे टाकायचं आहे. कमी गॅसवर शिजवायचे आहेत. याला कमी गॅसवर तळायचं आहे आणि हळूहळू पलटायचे आहेत. झालेले आहेत, आपण काढून घेणार आहोत. आपले हे कोहळ्याचे बोंड तयार झालेले आहेत. हे थंड झाल्यानंतर छान कडक येतात आणि खुसखुशीत लागतात. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.